पनवेल महापालिकेच्या ताफ्यात दहा हजार पाचशे लिटर क्षमतेच्या दोन रिसायकलर सीवर संक्शन कम जेटिंग दाखल झाल्या आहेत या मशीनच्या मदतीने केल्या जाणाऱ्या साफसफाईतून जमा होणारे पाणी पुन्हा वापरात येणार असल्याने पाण्याची मोठ्या प्रमाणात बचत होणार आहे या गाड्यांचे लोकार्पण भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते शुक्रवारी झाले सिडको प्रशासनाकडून मलनिसारण वाहिन्यांचे हस्तांतरण झाल्यानंतर महानगरपालिकेने नागरिकांचे आरोग्य सुदृढ राहण्याकरिता ही वाहने घेऊन महत्त्वाचे पाऊल टाकले आहे पनवेल महापालिकेचे आयुक्त गणेश देशमुख यांच्या सूचनेनुसार महानगरपालिका क्षेत्रातील मलनिसारण वाहिन्यांची दैनंदिन साफसफाई करण्यासाठी दहा हजार पाचशे लिटर क्षमतेच्या दोन रिसायकलर सिवर संक्शन कम जेटिंग मशीन खरेदी करण्यात आल्या आहेत मलनिसारण विभागातील ही सर्वात अत्याधुनिक वाहने असून या वाहनांमुळे मलनिसारण वाहिन्यांची साफसफाई अधिक चांगल्या पद्धतीने करता येणार आहे मलनिस्सारण वाहिन्यांची दैनंदिन साफसफाई करण्यासाठी दहा हजार पाचशे लिटर क्षमतेच्या दोन रिसायकलर सिवर सक्शन कम दहा हजार पाचशे लिटर क्षमतेच्या दोन रिसायकलर सिवर संक्शन कम जेटिंग मशीन दीडशे ते बाराशे मिलीमीटर व्यासाच्या मलवाहिन्यांमध्ये असलेला अडकलेला गाळ काढण्यास ही वाहने सक्षम आहेत या वाहनांमध्ये हायड्रोलिक व्हॅक्यूम आणि हाय प्रेशर हाय फ्लो वॉटर जेटिंग पंप आणि सुरक्षितता या बाबी अंतर्भूत आहेत हायड्रो क्लोनिंगच्या तत्वावर काम करणाऱ्या आणि हाय प्रेशर जेटिंग सिस्टीमद्वारे सीवर आणि ड्रेनेजच्या पाण्याच्या लाईन्स आणि चेंबर्सचे चॉकिंग आणि सेल्टिंग योग्य प्रमाणात करणे सीवर जेटिंग पाईप आणि विशेष नोजलने साफ करण्याची क्षमता या वाहनांमध्ये आहे सांडपाण्याच्या विशिष्ट गुरुत्वाकर्षणावर अवलंबून व्हॅक्यूम तयार करून अंदाजे सहा ते आठ मीटरच्या चेंबर सांडपाणी द्रव स्लरी गाळ आणि इतर साहित्य बाहेर काढण्याची क्षमता या वाहनांमध्ये आहे सदर वाहनाच्या टाकीतील जमा झालेल्या गाळाची इच्छित स्थळी नेऊन गुरुत्वाकर्षण प्रेशर डिस्चार्जद्वारे रिकामी केली जाणार आहे यामधील खराब पाण्यांवर पुनर्प्रक्रिया करण्याची व्यवस्था या वाहनांमध्ये अंतर्भूत आहे यामुळे साफसफाईतून जमा होणारे पाणी पुन्हा वापरात येणार आहे त्यामुळे पाण्याची मोठ्या प्रमाणात बचत होणार आहे ही, ही।, ही मशीन उपलब्ध झाल्याने मलनिसारण वाहिन्या साफसफाई करण्याकरिता महापालिकेकडे सक्षम पर्याय उपलब्ध झाला आहे या वाहनांच्या लोकार्पणावेळी पनवेल महापालिकेच्या माजी सभागृह नेते परेश ठाकूर आयुक्त गणेश देशमुख नगरसेविका दर्शना भोईर रुचिता लोंडे उपायुक्त सचिन पवार यांच्यासह महापालिकेचे अधिकारी पदाधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते या इथे पनवेल महानगरपालिकेने दोन गाड्या घेतलेल्या आहेत गेल्या सहा वर्षापासून अशा प्रकारच्या गाड्या घेण्याचं हे नियोजित होतं परंतु त्याची कार्यवाही ही काही ना काही कारणांच्यामुळं ती लांबत होती आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये अडचणी ह्या निर्माण होत होत्या परंतु त्या अडचणींचा निपटारा या प्रशासनाने करून या गाड्या दोन गाड्या या इथे सेवेत रुजू करून घेतलेल्या आहेत ज्याच्यामुळे जेटिंग कम सक्शन हे दोन्ही कामं ही यांच्यामुळे होऊ शकतील पनवेल महानगरपालिका क्षेत्रामध्ये सिडको क्षेत्र असेल किंवा पनवेल महानगरपालिका पनवेल नगरपालिका क्षेत्र जुनं किंवा ग्रामपंचायत या इथे मोठ्या प्रमाणामध्ये सिवरेज लाईनचं हे नेटवर्क आहे आणि ह्यामध्ये पनवेल नगरपालिका क्षेत्रामध्ये जुन्या परिसर जिथे लाईन्स या खराब झालेल्या आहेत आणि त्या बदलायचा असेल तर तो त्याचा कार्यक्रम जाहीर होऊन ते खुद्द का चालू ते बदलण्याचं चा काम चालू होईपर्यंत मग जर तिथं वारंवार चुकअप होतोय आणि ते मोठ्या प्रमाणामध्ये तिथं चुकअप होतोय तर मग त्यावेळेला छोट्या गाडीच्यामुळे अडचण होत होती कारण छोट्या गाड्यांमध्ये तीन हजार लिटरचं म्हणजे दोन हजार लिटर ह्या फक्त जेटिंग आणि हजार लिटरचं सक्शन एवढंच असायचं तर त्याला फार वेळ लागायचा तर आणि ह्या ज्या टाक्या आहेत त्या खरोखरच मोठ्या स्वरूपाच्या असल्यामुळे मोठी कामंही होऊ शकतील त्याचप्रमाणे कामोठे कॉलनीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सिवरेज लाईनची इथं प्रॉब्लेम्स आहेत त्या इथे दोनशे एम एमचे लाईन्स हे टाकलेले होते सिडकोने आणि त्या इथे मोठ्या बिल्डिंग आल्यामुळे तिथे मग सिवरेजचं डिस्चार्जचं प्रमाण हे मोठं होतं आणि त्या प्रमाणामध्ये सिवरेज लाईन ह्या सक्षम नसल्यामुळे तिथं वारंवार चोकअप होणं त्या रस्त्यावरती येणं कित्येक प्रमाणामुळे तर एम एन आर स्कूलच्या समोर मोठ्या प्रमाणात तळ साचणं अशा समस्या ह्या मोठ्या प्रमाणामध्ये त्या जाणवत होत्या सिडको त्याच्यावरती कार्य करायचा प्रयत्न करत होती परंतु तेवढ्या पुरेशा प्रमाणात करत नव्हती हो पनवेल महानगरपालिकेने मात्र सांगता इथं मोठ्या साईजच्या ह्या गाड्या आणल्यामुळे हा प्रॉब्लम हा जोपर्यंत त्या लाईन्स ह्या बदलत नाही कारण त्या इथे दोनशेच्याऐवजी ऐवजी आता अडीचशे किंवा तीनशे एम एमच्या लाईन पण त्या टाकायला लागणार आहेत जोपर्यंत त्याची कामं होत नाही तोपर्यंत तिथे अशा प्रकारचं पाणी साचू नये यासाठी मग ह्या मोठ्या प्र मोठ्या गाड्यांची आवश्यकता होती ते काम या इथे पूर्ण होणार आहे आणि त्यामुळे पनवेल महानगरपालिका क्षेत्रामध्ये मला एक विश्वास आहे की आता आ, हे सिवरेजचं पाणी हे रस्त्याच्या बाहेर येणं ना किंवा नागरी परिसरामध्ये पसरणं आणि त्याच्यामुळे दुर्गंधी पसरून या इथे आरोग्याला हानिकारक अशा सांगता काही घटना घडणं हे मात्र आता बंद होईल असं मला इथे विश्वास वाटतो